मी श्रीधर. बर. रोजगार हमी योजनेवरती मी. अरे जाधव मालशेकर आले का? यांच्या बायकोचे बाण पण आणि आमच्या डॉस्क्याला तारा. उद्या साहेब येणार आमच्या छाताडावर दगड उगाच. हा बोला. ही फाईल द्यायची. उद्या मालशेकर आलेलं नाही तर आज. ही तुमच्या डिपार्टमेंटची फाईल आहे. आता तुम्ही मला माझी काम शिकवणार आहे का? कुठल्या अधिकाऱ्यानं हमी पत्र लिहून दिली तो तुम्ही? मला माणसातल्या चांगूरपणाबद्दल खात्री आहे. माणुसकीवर विश्वास आहे माझा. विचारते कोण तुमच्या विश्वासाला? किती वर्ष सरकारी नोकरीत आहात? एवढी साधी अक्कल नाही तुम्हाला? माइंड युअर लँग्वेज. सभ्यतेने बोला मायाशी. शिकवा आम्हाला. शिकवा तुम्ही. आता तुमचा रिपोर्ट आलेलाच नाही माझ्याकडे. त्या दिवशी मी माझी फाईल घेऊन आलो होतो. मेहरबानी केलीत माझ्यावर. तुम्हाला मी थांबायला सांगितलं होतं. 4 पर्यंत मी थांबलो होतो. दुसरी मेहरबानी केलीत माझ्यावर. खूप काम असतात आम्हाला इथं. एकच प्रकरण नाहीये तुमचं. ती फाईल पुन्हा इथं आणून द्यायची जबाबदारी तुमची नाही का? ही ती फाईल बघतो. काय मस्करी आहे? शिस्त आहे सरकारी ऑफिस आहे. नाही नाही ती बघतोय मी. उर्मटपणा करायचं काम नाही. पर हे माझे मेडिकल रिपोर्ट्स. अशा परिस्थितीत माझी राहण्याची सोय आणि जीप मला मिळायलाच हवी आणि ती मिळत नसल्याचं मी पत्रानं कलेक्टर ऑफिसला कळवलेलं आहे. जीप असताना मला दिली गेली नाही त्यामुळे मी सरकारी कामावरती जाऊ शकलो नाही आणि झालेल्या नुकसानीला तुम्ही जबाबदार आहात. ही त्या पत्राची कॉपी. कळलं आम्हाला तुमचे प्रताप. कळले कळलं. काय करवाई करणार. गंमत करणार होता ना. गेस्ट हाऊस होती. जबाबदारा होता गेस्ट हाऊस होती. एक्सप्लॉयटेशन. अरे तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून तर या सिस्टीमला कीड लागली. तुमच्यासारखी माणसं आहेत ना तोपर्यंत हे दैन्य दारिद्र्य उपासमार चालूच राहणार. तुमच्यासारखी माणसं आहेत तोपर्यंत महिन्यासारख्या बायका भरडल्या जाणार. तुमच्यासारखी माणसंच नको. साहेब मला तुमच्याशी बोलायचं. मी 2 दिवस तुमची गाडी घ्यायचा प्रयत्न करतो साहेब. साहेब म्हणजे भयंकर दुष्काळ पडलाय. तो पाण्याचा टिपूच नाही हो साहेब. साहेब ते गाव अवर्षणग्रस्तांची यादीत नाही साहेब. साहेब एक काम करा प्लीज. एक काम करा. फक्त इथे पाण्याचा टँकर पाठव साहेब. पाण्याचा टँकर. पाणी अजिबात नाही साहेब. पाणी अजिबात नाही साहेब. तुम्ही माझं ऐकून घ्या साहेब. ऐकून माणसं म्हणतायत पाणी पेटी साहेब.